राधानगरी तालुक्यातील के केळोशी खुर्दपैकी मोहितेवाडी जवळच्या वनामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे याबाबत वन विभागाकडे कर तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिकांमधून नाराजी व्यक्त आहे एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत तर दुसरीकडे याच शासनाचा वन विभाग अवैध वृक्षतोडीकडे डोळे झाक करतोय केळोशी खुर्दपैकी मोहितेवाडी इथं वनजमिनीतील वृक्ष तोडून तिथल्या जमिनी पिकाखाली आणण्याचे प्रकार सुरू आहेत स्थानिक ग्रामस्थ श्यामराव मोहिते यांनी वन विभागाकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे परंतु या तक्रारीची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही जंगल तोड झालेली आहे हिची काय दाखल घेण्यात आली आहेत किळशी बुद्रुकशी बुद्रुकेवाडी आणि जंगल खाते काही तक्रार कोण नोंद घेण्यात आली निसर्गाचं समतोल राखण्यासाठी वृक्षसंपदा महत्वाची आहे वनांचं संवर्धन आणि रक्षणाची जबाबदारी वनविभागाची आहे मात्र अतिक्रमण झालेल्या वनक्षेत्राची मोजुनी करून हद्द निश्चित करण्याची गरज असताना वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत